वणीच्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांची दादागिरी, जी 24 तासच्या जिल्हा प्रतिनिधीला केली मारहाण। माध्यमाच्या प्रतिनिधीवर झालेला भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध, प्रतिनिधी यवतमाळ। जी 24 तास जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत राऊत हे वणीमध्ये वार्तांकन करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर वणी पोलीस स्टेशन मधील 3 पोलिसांनी त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे। पोलिसांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे। श्रीकांत राऊत हे झी 24 तास वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी आहेत। सोमवारी वणीमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा निघाला। या बातमीच्या वृत्तांकनासाठी श्रीकांत राऊत हे त्यांचे कॅमेरामॅन नितीन राऊत यांच्यासह वणीत आले होते। ते दोघे वणी पोलीस स्थानकाच्या फलकाचे चित्रीकरण करीत असताना डीबी पथकातील रत्नपाल मोहाडे इतर 2 पोलीस कर्मचारी आले। त्यांनी तेथे चित्रीकरणावरून प्रतिनिधी सोबत हुज्जत घातली, तसेच त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करत मारहाण केली। सदर घटनेची प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षकांना तक्रार केली असून जिल्हा श्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले असून या 3 मोजोर पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।